नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐक पनवेल स्टेशनवर एका महिलेकडून एक्क्याण्णव लिटर इतका अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला पनवेलच्या सीआयबी टीमने ही कारवाई केली ड्युटीवर असणाऱ्या बाळासाहेब चौगुले किशोर चौधरी अक्षय सोये यांनी रात्री साडेतीनच्या सुमारास पनवेल स्टेशनवरील ट्रेन नंबर शून्य एक एक तीन चार या ट्रेनच्या लास्ट जनरल कोचमधून एक महिला एक सॅक आणि एक ट्रॉलीबॅग घेऊन उतरताना पाहिली सदर महिलेचा संशय आल्याने तिची चौकशी केली गेली तिचं नाव उज्ज्वला मगरुम खाने असं तिने सांगितलं आणि अधिक माहिती विचारली असता तिने उडवाउडवीची उत्तरं दिली संशय अधिक बळावल्याने तिच्या बॅगेची तपासणी केली असता त्यात दारूच्या बाटल्या आढळल्या जवळपास चाळीस हजार रुपये किमतीची एक्क्याण्णव लिटर दारू हस्तगत करून अवैध दारू तस्करी प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट ई अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग पनवेल यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे वादळवारा न्यूजसाठी विशाल सावंत सभ्य रिपोर्ट पनवेल नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकर